इयत्ता 10वी पाठ 7वा फुटप्रिंट्स। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे। विद्यार्थ्यांना आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक पाठाचे वाचन ऐकावे। अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या। आल्या आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला। अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता। काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून। सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ, तो IIT कानपूरला शिकत होता। काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता, त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले। काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ते घाण करता? हॉल मधून स्नेहलचा आवाज आला। अभिषेक हॉल मध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते। स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती। रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या। आओ स्नेहा ताई, मी कुठं असेच बसून छान काम करते बाई? शेणा मातीत काम करावं लागतं, आणि आमच्या वस्तीचा रस्ता भी समदा उखनलाय, समधी धूळ लागते पायासनी, आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला एड भी नाही, आणि पाणी तरी कुठं आहे बक्कड? सॉरी मावशी, खरंच सॉरी। आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं। तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली। रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला। सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला। तेवढ्यात पावडे काकाही आले। आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते। स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं। फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं। एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पाय आहे काकांचा। रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या। त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं, पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या, माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या। अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉल मध्ये आले। मामा, मी एक ऍप तयार केला आहे, त्या ऍपच्या साह्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं। सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नो सॅव्ही लोकांना कशाचही ऍप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली। मामा, गंमत तर बघ तू माझ्या ऍपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला। सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवला होता आक्षेप। स्नेहलचा चेहरा पडला, तिला स्वतःचाच राग आला। सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ऍप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली। मावशी, तुम्ही राहता कुठं? त्या टेकडी पल्याड, मावशी म्हणाल्या। इथून किती किमी आहे? 3। तुम्ही कशा आलात इथपर्यंत? गेल्या महिन्या पतूर चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला, तेव्हा आता सायकल नाही येते। अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली। आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते, ही फिरस्ती तुम्ही कशी करता, आतापर्यंत किती झाड तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकल नाही। त्यांच्या इवल्याच्या झोपडी पुढेही त्यांनी 2 झाड लावली होती, त्यातलं एक लिंबोणीचं होत। पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना। रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स।
असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंस बटन दाबलं आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली, एकदम चंदेरी वरखात मडलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. वाह, पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे, सुमित ओरडला. ह्या हे भलतच, रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? त्यात पायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत, पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला, काय सांगतंय तुमचं ऍप ते तरी पाहूया, त्यांनी पुस्ती जोडली. सुमितनं पावडे काकांचा डेटा ऍप मध्ये भरायला सुरुवात केला. काका आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडी. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे, रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात, आणि हे सगळं कार ना, तुम्ही एकटेच ये जा करता? हो, नाहीतर काय, बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाड काय लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ऍप वर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली, दोन काळी कुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका हे ऍप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं, त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या 2 पटीहून अधिक कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडता. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे, तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहे, सुमित बोलत होता. बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फनफनली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत. स्नेहल गहीवरून म्हणाली. अभिषेक हरवून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनच ये जा करणार, ठरलं एकदम. खरे पोरांना, आजकाल चालणं सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं,
पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाड लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील, सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनू, पावडे काका बोलले. आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमललल्याचा त्यांना भास झाला.